ती 16 वर्षांची असताना ट्रेन अपघातात तिनं दोन्ही पाय गमावले. तिच्यासमोर दोन पर्याय होते, दुःखाचं भांडवल करत बसणं आणि सहानुभूती मागणं किंवा या सगळ्या संकटांना पराभूत करत मोठ्या ताकदीनं उभं राहणं. तिनं दुसरा पर्याय निवडला आणि तिच्या हिमतीला दाद देत केंद्र सरकारला चक्क एक कायदा बदलावा लागला. पाहूया काय आहे डॉक्टर रोशन शेखची ही जबरदस्त गोष्ट. जिद्दीचं हे दुसरं नाव रोशन शेख. परळच्या केईम रुग्णालय आणि CGS मेडिकल कॉलेजमध्ये MD पॅथॉलॉजीला प्रवेश घेण्यासाठी रोशन आली होती. 11वीला असताना 2008 रोशन चालत्या लोकलमधून धक्का लागल्यानं रुळांवर पडली. ती पुन्हा चालूही शकणार नाही असं अनेकांनी तिला सांगितलं, पण तिनं ठरवलं होतं डॉक्टर व्हायचं. ती अभ्यासाला लागली. 2009 काही जणांच्या आर्थिक मदतीनंतर तिला कृत्रिम पाय बसवण्यात आले आणि रोशन चालू लागली. तिचा आत्मविश्वासही वाढला, पण MBBS प्रवेशावेळी अपंगत्वाच्या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी 40-70% इतकंच अपंगत्व असायला हवं असा नियम होता आणि रोशनचं अपंगत्व होतं 89%. 2011 उच्च न्यायालयानं रोशनच्या बाजूनं निकाल दिला आणि रोशन 2016 डॉक्टर झाली. पुन्हा MD प्रवेशावेळी 70% अपंगत्वाचा नियम आडवा आला. यावेळी तिच्या मदतीला आलं देशाचं आरोग्य मंत्रालय. खासदार किरीट सोमय्या यांनी ही अडचण आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी 2 दिवसात 70% अपंगत्वाचा नियम रद्द करून नवा शासन आदेश काढला. त्यामुळे रोशनला तर MD प्रवेश मिळालाच, शिवाय इतर दिव्यांगांनाही दिलासा मिळाला. 2008 अगर मैं बैठ जाती मायूस होके कि मेरे पास दो पैर नहीं है, मैं कुछ नहीं कर सकती, मैं घर में पड़ी रहूँगी, तो मैं आज यहाँ पर नहीं होती. और अल्हम्दुलिल्लाह मैंने जब अपना MBBS कंप्लीट किया तो मेरे अंदर और कॉन्फिडेंट आ गया कि मैं MBBS तक ही नहीं रखूँ अपनी जर्नी, मैं लोगों को ये भी साबित करूँ, ये भी प्रूव करूँ कि 89% डिसेबल होने के बाद भी मैं PG भी कर सकती हूँ और MD भी कर सकती हूँ. खरोखर रोशन शेख हिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आज ती जरी दिव्यांग असेल किंवा डिफरंटली एबल्ड असेल, तरी तिने ज्या प्रेरणेने KEM ॲडमिशन 2011 तिने घेतली हायकोर्टाच्या अशीमध्ये जाऊन, आणि आज आता मला खूप आनंद होतो आहे की ती आमच्या इकडे MD पॅथॉलॉजी या पदव्युत्तर विभागासाठी ती आता आमच्याकडे येते आहे. रोशन जोगेश्वरी पश्चिमेला एका चाळीत भाड्याच्या छोट्या खोलीत राहते. वडिलांनी भाजीपाल्याचा व्यवसाय करत रोशनचं शिक्षण पूर्ण केलं. मोठ्या संघर्षानंतर रोशनला हे यश मिळाले. आज तिच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू आहेत. ॲक्सिडेंट के वक्त बहुत तकलीफ है और नहीं समझ सकते थे कि ऐसा होगा, लेकिन अल्लाह ने जो है हमारी लड़की हमारा सबका साथ दिया और अल्लाह ने सब कर दिखाया, सब उसी ने किया, उसी की बदौलत आज इस मुकाम पर पहुँची. अभी तो मेरी बेटी डॉक्टर बनी है, मुझे बहुत अच्छा लग रहा है, बहुत खुशी हो रही है कि इतनी बड़ी डॉक्टर बन गई. वो भी हम लोग की बदौलत से नहीं बनी, अल्लाह ताला के इससे बनी. अल्लाह ताला ने मेहरबान हुए हैं, वो वही सबको दिए हैं, वही बनाए हैं डॉक्टर, उन्हीं के इससे आज इतने बड़े मुकाम पर मेरी बेटी पहुंच गई है. हम लोग को तो बहुत खुशी हुई, बहुत खुशी हुई है. सध्या राजकीय नेत्यांबद्दल फारसं चांगलं बोललं जात नसलं तरी रोशन शेखच्या बाबतीत मात्र तसं झालं नाही. काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी तिचा MBBSचा संपूर्ण शैक्षणिक खर्च तर केलाच, शिवाय आता MDचाही खर्च ते करतात. तर दुसरीकडे भाजप खासदार किरीट सोमय्यांनीही तिला वेळोवेळी मदत केली. माझ्याकडं काय नाही यावर विचार करत कुढत बसण्यापेक्षा माझ्याकडं जे आहे
त्या क्षमतांचा पुरेपूर वापर केल्यास यश नक्की मिळतं हेच रोशन शेखनं दाखवून दिलं आहे. त्यामुळंच जीवनात यशस्वी होण्यासाठी हवी आहे ती फक्त आणि फक्त प्रबळ इच्छाशक्ती. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.